एक्सपिरियन्स्ड पर्सन, तुम्ही अगोदर जॉब केला असेल तर तुम्हाला सर्व समजून जाईल कशा पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे, तेवढं काही सांगायची गरज नाही. फ्रेशरसाठी मित्रांनो खूप अवघड आहे, फ्रेशरना थोडं तयारी करून जावं लागेल, इंटरव्ह्यूची तयारी आणि तिथं वर्कची सुद्धा तयारी करावी लागेल. वर्क कसं करायला पाहिजे, तिथं कसं हँडल करायला पाहिजे, सर्वप्रथम आपण गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे कसं वर्क हँडल करायला पाहिजे, सर्वांशी रिलेशन कसं ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्याला काही माहीत नसते, आपण नवीन असतो त्या लॅबमध्ये, तर आपण कशा पद्धतीनं तिथं हँडल करायला पाहिजे ते थोडं प्रेशरसाठी तयारी करावं लागेल मित्रांनो. तर या व्हिडिओनंतर मित्रांनो हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने पाहू, कोणत्या चुका होतील, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय महत्त्वाचं आहे, म्हणजे सर्वच महत्त्वाचं आहे मी असं म्हणत नाही, म्हणजेच कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपला वर्क अलॉट केल्यानंतर कसं वर्क करायला पाहिजे, तिकडं लक्ष देऊन कसं करायला पाहिजे, कोणते कोणते डिपार्टमेंट काय काय असते, काय काय टेस्टिंग असतील, यांनी आपले कशा पद्धतीने चुका होत असतात, कसं टार्गेट केलं जाते, एक वेळेस चुका, दोन वेळेस चुका, झाल्यानंतर चार वेळेस चुका, चुकानंतर चुका झाल्यानंतर तुमचे तुम्हाला कसं चुका पकडली जाते आणि तुम्हीच चूक ठरता, ह्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या टप्प्याटप्प्यानं सर्व पाहू मित्रांनो. तर येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि या नागराज मॅक्रो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, येणारे सर्व व्हिडिओ पहा मित्रांनो, अगोदरचे पण व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करायला विसरू नका, ह्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओ पहा मित्रांनो.